काल मला इंस्टाग्राम वरती ही माझ्या हातात असलेली पहिली पोस्ट बघायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह अशी पोस्ट होती आणि त्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांचा चेहरा मॉर्फ करून एका केळी विक्रेत्यावरच्या शरीरावरती पोस्ट केलेला होता आणि त्याच्यावरती अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये त्यांनी कॉमेंट्स केलेल्या होत्या. शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी चुहा असा सुद्धा केलेला होता. त्या या प्रकरणानंतर मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि आज मला आणखीन एक नवीन पोस्ट त्याच माणसाची बघायला मिळालेली आहे. याच्यामध्ये त्यांनी एक कुत्र्यांची झुंड दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, राजाराम महाराज या सगळ्यांची नावं दिलेली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांचे फोटो, त्यांचे चेहरे देखील त्या कुत्र्यांच्या शरीरावरती लावलेले आहेत. म्हणजे अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची, हेटाळणी करण्याची पोस्ट हा माणूस वारंवार करताना आपल्याला दिसून येतोय. या विरोधात काय आपण पोलीस स्टेशनला कारवाईची मागणी केली? काल मला ज्या वेळेला पहिली पोस्ट बघायला मिळाली त्यावेळेला मी ताबडतोब आहे आणि काल रात्रीच कळवा पोलीस स्टेशननी याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आज आपण दैवत मानतो. या हिंदवी स्वराज्यामुळेच आज आपण हे आपलं सुखाचं आयुष्य आणि लोकशाहीमधले जगतो आहोत. याच छत्रपती शिवाजी महाराजांची नुकतीच शिवजयंती पार पडलेली आहे. त्यानिमित्ताने काही इंस्टाग्रामवरती मी पोस्ट बघत असताना मला एक काल अतिशय आक्षेपार्ह अशी पोस्ट बघायला मिळाली ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा चेहरा मॉर्फ करून एका केळ्या विक्रेत्याच्या चेहऱ्या शरीरावरती लावलेला होता. आणि शिवाय या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख चुहा असा करण्यात आलेला होता. हे सगळं बघितल्यानंतर माझ्या स्वतःच्या भावना अतिशय दुखावल्या गेल्या. माझ्याच नव्हे तर आपल्या देशातील तमाम शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असतील याच्यामध्ये. आणि म्हणून तातडीने मी ह्या पोस्टची प्रिंटआउट घेऊन मी सीपी साहेबांची आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनीही हे प्रकरण अतिशय सेन्सिटिव्ह असल्याचं नोंद करून त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करायला सांगितला आणि काल रात्री कळवा पोलीस स्टेशनला याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तृत्व केलं जातं आहे किंवा वक्तव्य केलं जातं आहे हे कदापि कुठलाही शिवप्रेमी किंवा कुठलाही हिंदू माणूस किंवा कुठला भारतीय सहनच करणार नाही. आणि ह्या माणसावरती तातडीने गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी आणि या माणसावरती कडक कारवाई होणं खूप गरजेचं आहे. आज हे सगळं झाल्यानंतरसुद्धा आज एक नवीन पोस्ट बघायला मिळाली. ह्या पोस्टमध्ये तर त्यांनी एका कुत्र्याच्या झुंडीवरती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचे चेहरे लावलेत, त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे एकाहून एक वाईट पोस्ट हा माणूस आपल्याला करताना दिसतोय. माझी केंद्र सरकारला पण विनंती असेल की अशा तऱ्हेचे सायबर गुन्हे जेव्हा घडत आहेत तेव्हा या लोकांवरती, असे गुन्हे करणाऱ्यांवरती जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने कायद्यामध्ये थोडाफार बदल होणं फार गरजेचं आहे. आणि माझी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण माझी विनंती असेल की या प्रकरणामध्ये आपण तातडीने आवश्यक ते आदेश देऊन जास्तीत जास्त लवकर कारवाई करण्याबाबत आदेशित करावं झालं आहे.